शक्ति प्रदर्शनासाठी अयोध्येला कशाला जायला हवं, ठाण्याचा नागा नाहीये का, असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिंदे फडणवीस यांच्या या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केलाय. अयोध्येत जायला हरकत नाही, पण श्रद्धा असेल तरच गेलं पाहिजे. काल हे लोक तिथे गेले, त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. शक्ती प्रदर्शन करायचं होतं तर अयोध्येत जायची गरज नव्हती. ठाण्याचा नाका आहे ना, तिथं करा की शक्ती प्रदर्शन, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी बोलत होते. काल अयोध्येत दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शन अधिक होतं. दर्शन आम्ही घेतलं आहे अनेकदा. दर्शन घेताना कालची टोळीही आमच्यासोबत होती. दर्शन आणि शक्ती प्रदर्शन यातील भेद जाणून घ्या. ज्या रामाची पूजा केली त्यांनी वनवासात जाताना भावाला राज्य दिलं होतं. भरताना रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या होत्या. रामाचा विचार अंमलात आणला. गद्दारांनी काय केलं? शक्ती प्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे? तुमचा ठाण्याचा नाका आहे ना, तिथं सुद्धा ते करता येईल. तुमच्या विमानात गुंड मवाली बसले होते, त्यांचे फोटो आजही प्रसिद्ध झालेत. त्यांना शुद्ध करण्यासाठी शरयूला घेऊन गेला होतात का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून पुन्हा एकदा हल्ला चढवण्यात आलाय. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडे डिग्री नसेल तर चालेल, त्याने काही फरक पडत नाही. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे डिग्री नसेल तरी काही हरकत नाही, पण असेल तर योग्य असावी, नाहीतर विद्यापीठ बोगस डिग्रीचे कारखाने होतील. पंतप्रधानांनी डिग्री दाखवली पाहिजे. ते म्हणतात मी विद्यापीठात गेलो नाही, शिकलेलो नाही, मग डिग्री आली कुठून? असा सवाल राऊत यांनी केला. महागाई बेरोजगारीचा विषय आहे. लाखो पदवीधर बेरोजगार आहेत. घटनात्मक पदावर बसलेल्या संविधानाची शपथ घेतलेल्यांकडे डिग्री असायलाच पाहिजे असा मात्र नियम नाही, पण डिग्री आहे म्हटलं जातं तर ती खरी असायला हवी. भाजपने तर स्पष्ट केलं पाहिजे. अमित शहा यांनी मोदीची डिग्री दाखवली आहे, त्यावर प्रश्नचिन्ह आहे. मोदी म्हणतात मी शिकलेलोच नाही, माझ्याकडे डिग्री सुद्धा नाही, मग ही डिग्री आली तरी कुठून? हाच सवाल आहे असंही ते म्हणतात. ते दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचाच विषय जास्त होता. दर्शन हे आम्ही घेतलेलं आहे जाऊन अनेकदा, आणि आमच्याबरोबर हे काल जे होते सगळे टोळी ती सुद्धा होती. त्याच्यामुळे दर्शन आणि शक्ती प्रदर्शन यातला फरक तुम्ही समजून घ्या. आणि ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामाची आपण काल पूजा केली, त्या रामानं वनवासात जाताना आपला भाऊ भरत याला राज्य दिलं, आणि राज्य चालवताना भरतानं रामाच्या पादुका या सिंहासनावर ठेवून आपला संयम आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचे विचार हे अंमलात आणले. हा एक विचार आहे. हा विचार किती लोकांना पटतो पटलाय मला माहीत नाही. शक्ती प्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे? ठाण्याचा नाका पण तुमचा आहे ना, तिथे करत असेल मी शक्ती प्रदर्शन. तुमच्या विमानामध्ये जे गुंड मवाली खंडणीखोर जे बसले होते त्याचे फोटो आज प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना काय रामाच्या चरणी शरयू नदीमध्ये शुद्ध करण्यासाठी तुम्ही बुडवायला गेला होतात का? क्या आहे काय की राजनीतिक मुद्दा क्या होना चाहिए? डिग्री होना चाहिए, मगर संविधानिक पद पर बैठी हुई व्यक्ति की डिग्री जरूरी नहीं है वो डिग्री उसके पास हो या ना हो. डिग्री के सिवाय भी यज्ञ चलता है. लेकिन अगर संविधानिक पद पर प्रधानमंत्री, राष्ट्रपति, गवर्नर, मंत्री, उनकी डिग्री होने से कोई मतलब नहीं, लेकिन अगर है तो सही होनी चाहिए. तो पूरे हमारे जो यूनिवर्सिटीज हैं वो तो बोगे डिग्री की फैक्ट्री बन जाएगी. प्रधानमंत्री है, उनकी डिग्री के ऊपर सवाल खड़ा हुआ है, तो प्रधानमंत्री की तरफ से उस बारे में खुलासा करना चाहिए. प्रधानमंत्री कहते हैं कि मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, मैं कभी विश्वविद्यालय में गया नहीं हूँ. अगर नहीं गए हैं तो जो डिग्री देश के गृहमंत्री आपके नाम की दिखाते हैं, एम ए विथ एंटायर पॉलिटिक्स, इस प्रकार का कोई सब्जेक्ट नहीं है, तो डिग्री कहाँ से आई? और बहुत से मुद्दे लाए हैं सामने, मैं उस बारे में बात नहीं करूँगा. किसान हैरान परेशान है, लेकिन सरकार लखनऊ में बैठी, महाराष्ट्र की सरकार लखनऊ में बैठी आराम फरमा रही है. योगी जी का मेहमान नवाजी कर स्वीकार कर रही है.